प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे। कर्नाटक मधून महाराष्ट्रात येणारा ऑक्सिजन थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, त्यामुळे राज्याच्या अडचणींमध्ये अधिकच वाढ होणार आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्याच्या वाट्याचा ऑक्सिजन थांबवणे योग्य नसून या प्रकरणी उच्च स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे कर्नाटकमधून येणारा ऑक्सिजन थांबवू नये यासाठी मुख्यमंत्री केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी बोलणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली आहे। तर राज्यात दररोज 1750 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे, मात्र आता कर्नाटकातून येणारे ऑक्सिजन थांबवल्यामुळे अडचणी अधिकच वाढणार आहेत। कर्नाटकचा ऑक्सिजन थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याकारणाने निश्चित काही प्रमाणात अडचण नक्कीच निर्माण होणार आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने आपलं असलेलं ॲलोकेशन थांबवणं हे योग्य नाही आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे। आम्ही त्या बाबतीत निश्चितच वरिष्ठ स्तरावर बोलत आहोत। माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा याबाबत वरिष्ठ स्तरावर म्हणजे माननीय हर्षवर्धन जिल्हा किंवा वरिष्ठ स्तरावरील सगळ्या मंत्र्यांना बोलणं गरजेचं आहे। आपल्याला जे आज 1750 साधारण मेट्रिक टन दररोजचं ऑक्सिजनची गरज आहेच आणि ती गरज भागल्याशिवाय आपल्याला पुरणार नाही, त्यामुळं कर्नाटकने जरी कमी केलं 200-250 टन तरीसुद्धा आपल्याला मोठा त्याचा परिणाम जाणवेल। वळतो पुढच्या बातमीकडे। कोरोनाच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतरही फंगल इन्फेक्शनचा धोका वाढताना दिसतोय, मात्र अशात योग्य वेळी उपचार न मिळाल्यास त्याचा संसर्ग थेट डोळ्यांपर्यंत पोहोचू शकतो। कोरोनातून बरे झालेल्या लोकांसाठी हे फंगल इन्फेक्शन अधिक धोक्याचं ठरतंय। ब्लॅक फंगस किंवा म्युकर मायकोसिस हे केवळ नाक कान आणि घशालाच नव्हे तर शरीराच्या इतर भागांनाही नुकसान करतंय। गेल्या काही दिवसांपासून हा रोग मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतंय आणि महत्वाचं म्हणजे खास करून खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात म्युकर मायकोसिसचे रुग्ण जास्त आढळताना पाहायला मिळत आहेत आणि याचविषयी आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांनी डॉक्टर मिलिंद नवलखे यांच्याशी बातचीत केली, आपण पाहूयात। कोरोनातनं बरं झाल्यानंतर सुद्धा तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे असं आम्ही का म्हणतोय तर थेट डॉक्टरांकडनं जाणून घेऊयात। सर, जेव्हा पोस्ट कोविड पेशंट्स येतात तर त्यांच्यामध्ये जे फंगल इन्फेक्शन दिसते किंवा जी बुरशी दिसते त्याविषयी थोडी माहिती द्याल, नेमकं कशा पद्धतीने पोस्ट कोविड रुग्णांनी काळजी घ्यायला हवी? पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आम्हाला आता बरेचसे फंगल इन्फेक्शन दिसत आहेत आणि हे फंगल इन्फेक्शन नाकात सुरू होऊन नंतर हळूहळू डोळ्याकडे, टाळूकडे आणि मेंदूकडे जात आहेत आणि ह्या सर्वांमध्ये जे पसरायला हळूहळू असं दिसत आहे की खूप कमी वेळ लागतो आहे। कोविड झाल्याबरोबर 4-5 दिवसात पण हे आजार दिसू शकतो आणि यामध्ये खूप गंभीर प्रकारचं इजा होते डोळ्याला, टाळूला आणि मेंदूला। सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा येतो की जेव्हा हे पेशंट्स तुमच्या समोर येतात तर या आजाराकडे लक्षणं काय आहेत, नेमकी कशा पद्धतीची लक्षणं असतील तर तुमच्यासाठीही धोक्याची घंटे असं आपण अनेक रुग्णांना सांगू शकतो? रुग्णांमध्ये जनरली एका बाजूचं दात दुखणे किंवा डोळा दुखणे किंवा दोन्ही डोळ्याच्या मागे दुखणे, बहुतेक लोक सांगतील की चेहऱ्याचा एक भाग असह्य दुखतो किंवा त्याला बधीरपणा येतो आणि अदरवाईज काहींना डोळ्याने दृष्टी कमी होते, दात हलायला लागतात, दाताकडून पू यायला लागतो, यातलं कुठलंही लक्षण दिसलं म्हणजे मग हे म्युकर मायकोसिस हे असू शकतं। सर, या आजारामधनं बरं होण्याचे प्रक्रिया नेमकी कशी आहे आणि रुग्णांना जेव्हा तुम्ही उपचार करता तेव्हा काही गंभीर परिणाम झालेले दिसतात का किंवा किती घातक परिणाम असू शकतात? रुग्णांचं जे ट्रीटमेंट आहे ते खूप कठीण आहे आणि खूप महाग पण आहे। कठीण याकरता आहे की हा रोग खूप वेगाने पसरत असतो शरीरामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांचा टाळू कधी कधी काढायला लागतो, डोळा काढायला लागतो आणि हे आयुष्यभर राहणारं अपंगत्व येत आहे। यातून पण पुढे जे जास्त ॲडव्हान्स केसेस आहेत त्यांच्यामध्ये मेंदूमध्ये गेल्याने त्यांचा जीव जाण्याला धोका असतो। तर पुण्यातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। पुणे जिल्ह्यात दररोज 315 टन ऑक्सिजनची मागणी आहे। पुणे जिल्ह्याव्यतिरिक्त बेल्लारी, जामनगर, रायगड इथून 115 टन ऑक्सिजन उपलब्ध होतोय, त्यामुळे सध्या तुटवडा नाही तर सुरळीत पुरवठा होतोय।
गेले काही दिवस जी धावपळ होत होती किंवा कमतरता जाणवत होती ती दूर झाली आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी, आपण पाहूया। पुण्याच्या आसपास जर आपण बघितलं तर तळेगाव जो चाकण जो भाग आहे तिथं ऑक्सिजनची निर्मिती होते, अर्थात तो लिक्विड ऑक्सिजन असतो आणि तो मग कात्र शिंदेवाडी भागामध्ये जे रिफिलिंग प्लांट आहे तिथं जाऊन त्या द्रवरूप ऑक्सिजनचं वायुरूप ऑक्सिजनमध्ये रूपांतर केलं जातं आणि ते सगळे सिलेंडर्स जे आहेत ते पुरवले जातात। पण आत्ता मी महापालिकेच्या दळवी रुग्णालयामध्ये आहे यासाठी की ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे कालच याचं उद्घाटन झालं या ऑक्सिजन जनरेटर प्लांटचं, आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ 15 दिवसामध्ये हा प्लांट जो आहे तो कार्यान्वित करण्यात आलेला आहे आणि हवेमध्ये जो ऑक्सिजन असतो सध्या 21% तो गोळा करून तो योग्य फॉर्मॅटमध्ये रुग्णांना दिला जातो। म्हणजे इथले जे 160 रुग्ण आहेत त्यांना आता बाहेरच्या ऑक्सिजनची गरज नाही आहे, म्हणून हा महत्त्वाचा आहे। आणि दावा केला आहे महापौरांनी की कुठल्याही शहरामध्ये ज्या महापालिका आहेत त्या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये अशा प्रकारचा हा पहिला प्लांट आहे आणि पुण्यामध्ये आता वेगवेगळ्या 7 रुग्णालयामध्ये देखील लवकरच असे प्लांट जे आहेत ते बसवले जाणार आहेत। त्यामुळं अशा पद्धतीनं पुण्यामध्ये नियोजन केलं जातं आहे। जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये विशेषतः जिथं खूप ऑक्सिजन बेड आहेत आणि ऑक्सिजनचे पेशंट आहेत पुणे किंवा पिंपरी चिंचवड तिथं बचत पण केली जाते आणि बचत करून अनेक टन ऑक्सिजन जो आहे तो वाचवला गेलेला आहे। पण सध्या आपण याची माहिती घेऊयात, आपल्यासोबत प्रोजेक्ट मॅनेजर आहेत या प्लांटचे। 15 दिवसामध्ये आपण हा उभा केलेला आहे, कशा पद्धतीनं हा प्लांट काम करतो आणि किती रुग्णांना ह्याचा दिलासा मिळणार? बेसिकली ही PSA टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे प्रेशर स्विंग एडसॉर्प्शन म्हणून म्हणतात याला। याच्यामध्ये कसं असतं की एक कॉम्प्रेसर असतो, कॉम्प्रेसरवरनं एक प्रेशराइज्ड गॅस आपली ड्रायरमध्ये येते, त्याच्यामध्ये त्याचं मॉइश्चर कंटेंट आपण काढतो, त्यानंतर एक टँकमध्ये ती जी एअर असते ती जमा होते, त्यानंतर मग आपण मेन आपलं जे युनिट असतं PSAचं त्यामध्ये ती एअर आपण फीड करतो। त्याच्यामध्ये काय होतं की बाकी एअरमध्ये जे कंटेंट्स असतात नायट्रोजन वगैरे ते सगळे आपण रिमूव्ह करतो आणि ऑक्सिजन जे असतं प्युअर ते आपण जे पुढच्या टँकमध्ये त्याला आपण साठवतो। साधारणतः मिनिटाला 850 लिटर इतका ऑक्सिजन तयार होतो। याची कॅपॅसिटी जी आहे ती आपले हा जो प्लांट आपण लावलेला आहे याची कॅपॅसिटी 860 LPM म्हणजे लिटर्स पर मिनिट। याच्यामध्ये कसं असतं की आमचं कॅल्क्युलेशन म्हणजे साधारण भाषेत सांगायचं म्हटलं तर त्याचं कॅल्क्युलेशन असं असतं की 175 to 180 जम्बो सिलेंडर्स पर डे अशी याची कॅपॅसिटी असते। याच्याने आपण टार्गेट करतोय 150 बेड्स जवळपास आपण टार्गेट करतोय, म्हणजे 10 to 11 LPM जर पर पेशंटला आपण देतो तर आपल्याला 150 बेड्स आपण टार्गेट करतोय दोन प्लांट मिळून। आणि याच्यामुळे म्हणजे या हॉस्पिटलला बाहेरून ऑक्सिजन आणायची गरज नाही पडणार। आता कसं आहे की दवाखान्याने असं ठरवलं आहे की अजून बेड्स वाढवावे कारण की आपले पेशंट फार वाढत आहेत, तर त्याच्यामध्ये काय होते की सपोर्ट लागणार आपल्याला, थोडा लिक्विड ऑक्सिजनचा पण सपोर्ट लागणार आहे। त्यासाठी आपण अजून एक म्हणजे इकडे संकल्पना ठेवलेली आहे प्लांटची, लिक्विड ऑक्सिजनच्या प्लांटची, तर त्याचं पण काम। साधारणतः किती खर्च झाला या सगळ्याला? याला आपल्याला एका प्लांटला जवळपास 1.25 कोटी रुपये खर्च येतो, दोन्ही प्लांट मिळून असा 2.5 कोटीपर्यंत दोन्ही प्लांट। CSR मधनं हा CSR मधनं आपण केलेला आहे। ते जे रुग्णालय आहेत सरकारी किंवा पालिकेची नगरपालिकेची त्यांच्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर करता धावाधाव करावी लागणार नाही। खरं तर पुणेकरांसाठी ही अतिशय दिलासादायक माहिती आहे आणि अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते ती औरंगाबादमध्ये। औरंगाबाद शहरात सध्या मुबलक ऑक्सिजन असल्याने ऑक्सिजन मिळवण्यात कोणत्याही अडचणी येत नाही आहेत, मात्र काही रुग्ण होम क्वारंटाईन आहेत आणि ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते अशा रुग्णांसाठी अलर्ट जैन ग्रुपकडून मोफत ऑक्सिजनची सोय केली जाते। रिकामं सिलेंडर आणा आणि भरलेलं सिलेंडर घेऊन जा असा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। या सर्व उपक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। औरंगाबाद शहरामध्ये ऑक्सिजनचा कसल्याही पद्धतीचा तुटवटा नाही आहे, मुबलक ऑक्सिजन आहे। मात्र काही लोक जी घरी उपचार घेत आहेत त्यांना ऑक्सिजनची गरज लागू शकते, नॉर्मली ऑक्सिजन त्यांना लागलं तर ते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। मी आता एका कंपनीमध्ये आहे ऑक्सिजनची, त्या ठिकाणी सिलेंडर्स आपण बघू शकतो। या ठिकाणाहून फारच सामाजिक आणि एक सोशल कार्य केलं जातं की ज्यांना ऑक्सिजन लागतंय त्यांनी रिकामा सिलेंडर घेऊन यायचं आणि या ठिकाणाहून भरलेला ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन जायचं, असा एक जैन अलर्ट ग्रुप आहे, त्या ग्रुपने हे काम सुरू केलेलं आहे। अनेक रुग्ण या ठिकाणी येत आहेत आणि ऑक्सिजन घेऊन जात आहेत, मात्र यामध्ये एक नियम आहे महत्त्वाचा, असं कुणीही ऑक्सिजन घेऊन जाऊ शकत नाही,
तर डॉक्टरनी रेफर केल्यानंतरच ऑक्सिजन या ठिकाणी दिला जाते, म्हणजे डॉक्टरची परवानगी असेल तरच इथून या ठिकाणी सिलेंडर दिले जातं. माझ्यासोबत अलर्ट ग्रुपचे जैन आहेत. सर मला एक सांगा की नेमका हा उपक्रम का सुरू केला? मानवताचं एक कार्य आहे आणि आमच्या गुरु महाराजांनी जी संकल्पना आहे की जियो और जीने दो, त्या हिशोबाने आपल्याला वाटतं की आपल्या समाजाचं नेहमीच काही ना काही देणं असतं. हा एक चान्स आम्हाला मिळाला. ऑक्सिजन आज सगळीकडे लोक पळापळी होऊ लागली, लोकांना व्यवस्था होत नाहीये आणि आपल्याकडे असून आपण काहीतरी समाजाचं देणं त्या हिशोबाने आपण हे कार्य सुरू केलंय. बरं, कालपासून तुम्ही हे सुरू केलेलं आहे, तर किती लोकांनी आतापर्यंत सिलेंडर? आतापर्यंत 23 सिलेंडर नेलेले आहे. त्यांनी सिलेंडर आणले त्यांचे आणि इथून भरून आम्ही दिलेले आहे. बरं, याच्यासाठी काय नियम आहे? सिलेंडर तुम्ही कुणालाही ऑक्सिजन देणार का आल्यानंतर, किंवा त्याची काय प्रोसेस आहे, काय परवानगी लागते? सुरुवातीला एक बघितलं जातं का डॉक्टरनी ऍडवाइस केलं का यांना घरी होम क्वारंटाईन आहे किंवा ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजनची गरज आहे, तर त्यांना ऑक्सिजन देण्यासाठी ते प्रिस्क्रिप्शन देतात, किती लिटरने देतात काय, तर त्या हिशोबाने आम्ही त्यांना सिलेंडर ऑक्सिजन भरून देऊ शकतो त्यांना. अच्छा, किती सिलेंडर, किती लिटरचं किंवा किलोचं तुम्ही देता? 10 लिटरचा सिलेंडर आहे. तो जनरली पेशंटला 1 किंवा 2 लिटरने घरी द्यायचं असतं आणि ते 8 ते 10 तास त्यांना चालतो. अच्छा, परंतु तुम्हाला काय महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागली का किंवा इतर मेडिकलची काय परवानगी घ्यावी लागली? नाही, आम्ही तर कसं आहे, जे सेलटॅक्स गव्हर्नमेंटचे जे टॅक्स वगैरे आहे ते आम्ही पूर्ण भरू लागलो आणि त्याचं पेमेंट आम्ही करू लागलो, पेशंटकडून काही पैसे घेत नाही आपण. निश्चितच बघितलं आपण की सिलेंडर काय कुणालाही भेटत नाही असंच ऑक्सिजनचं, अशा पद्धतीची परवानगी डॉक्टरांची असते आणि या डॉक्टरांची परवानगी भेटल्यानंतरच तुम्हाला हे सिलेंडर या ठिकाणी भेटतंय. याचा अर्थ सरळ आहे की तुम्हाला हा सांगण्याचा प्रयत्न करतोय मी, नॉर्मली घरी पेशंट ऑक्सिजन घेऊ शकतो डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली आणि या ठिकाणी तो सिलेंडर घेऊन जाऊ शकतो, मात्र त्यालाही डॉक्टरची परवानगी आहे. याचा अर्थ सरळ आहे की अनेकांचं म्हणणं आहे की नियमांचं उल्लंघन वगैरे आहे, नियमांचं उल्लंघन नाही आहे, तर डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली पेशंट घरामध्ये सुद्धा ऑक्सिजन घेऊ शकतो आणि त्या पेशंटला ऑक्सिजन देण्याचं एक काम जे आहे जैन ग्रुप या ठिकाणी करतात. आता सांगलीतून एक महत्वाची बातमी समोर येते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत यंदा ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवतोय, पण काही अशी रुग्णालये आहेत ज्यांनी हे संकट आधीच ओळखून वर्षभरापूर्वीच याची तयारी केली होती. सांगलीतल्या भारती विद्यापीठाच्या रुग्णालयानं ऑक्सिजन टँक उभारल्या आणि यासंबंधी आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांनी येथील टेक्निशियन सोबत संवाद साधला. आपण पाहूया. कोरोनाच्या किंवा इतर काही रोगांवर उपचार करण्यासाठी तर त्यासाठी मात केलेला आहे. आपल्याबरोबर काही त्या बोलण्याचे टेक्निशियन आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा पद्धतीने पुढे नियोजन करणार आहेत आणि काय काय केलेलं आहे. आतापर्यंत तुमची ऑक्सिजन कपॅसिटी कशी आहे? आता आमच्याकडे कपॅसिटी आहे 19 टनची आहे सर. अजूनपर्यंत आम्हाला काही प्रॉब्लेम आला नाही आणि इथून पुढे काय आपण येऊ देणार नाही. पुढे कशा पद्धतीने लोकांना म्हणजे देणार आहे, नवीन प्लॅन कसा उभा करणार? नाही बघा, आता नवीन प्लँटचं जर आपण जर बघितलं तर नवीन जो प्लँट आहे तो अजूनपर्यंत सुरुवात झालेली नाही, त्याची प्रोसेसिंग अजून चालू आहे. ही जी आता आपल्याला 19 टनची जी आपण क्षमता आपण इथे तर बघतोय, ही क्षमता ही साठवणूक क्षमता आहे. हा, ह्यामुळे साठवणूक क्षमता असल्यामुळं जे काय आता जे काय कोविड पेशंट आहे, ह्या कोविड पेशंटला हे सफिशियंट आहे. दर 2 दिवसाला किंवा 3 दिवसाला परत टँकर येतो आणि तो आपल्या इथं भरूला जातोय आणि त्याच पद्धतीने आपल्याला बॅकअप क्षमता पण आहे. जरी काही प्रॉब्लेम आला तर बॅकअप क्षमतेनुसार त्या त्या पेशंटला आपण ऑक्सिजन प्लँट ऑक्सिजन सप्लाय करतो. भविष्यात कसं करून नियोजन केलं? नाही, भविष्याचा जो प्लॅन्ट आहे तो आपलं भारतीय हॉस्पिटलचं जे मॅनेजमेंट आहे ते त्याच्यावरती तो डिस्कस चालू आहे आणि येणाऱ्या थोड्याच दिवसामध्ये नवीन प्लॅन्ट कार्यान्वित होईल. पण तिसऱ्या लाटेच्या वेळी हे भारतीय हॉस्पिटल सज्ज राहणार आहे आणि जे काही ऑक्सिजन लागणार आहे किंवा इतर हॉस्पिटलला ऑक्सिजन पुरवण्यात येणार त्या पद्धतीने हे ऑक्सिजन. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. इंदोरीकर महाराजांच्या विरोधात पुन्हा एकदा याचिका दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आल्याचं कळत आहे. अनिसने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुत्रप्राप्ती संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अनिसने ही याचिका दाखल केली आहे. या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय. संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने खटला रद्द केल्यानंतर अनिसची उच्च न्यायालयात धाव आपण पाहतोय. 8 आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार असल्याचं देखील कळत आहे. इंदोरीकर महाराजांसह सरकारी पक्षाला प्रतिवादी करण्यात आलेला आहे. अनिसच्या राज्य सचिव तथा याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी ही माहिती दिली आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हरीश, इंदोरीकर महाराजांच्या विरोधात पुन्हा एकदा अनिसने याचिका दाखल केली आहे, काय अधिक माहिती आहे?
नक्कीच प्राची, पुन्हा एकदा इंदोरीकर महाराजांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते आहे. खर तर काही दिवसापूर्वीच इंदोरीकर महाराजांना या प्रकरणामध्ये दिलासा मिळालेला होता. जिल्हा सत्र न्यायालयानं त्यांची निर्दोष सुटका केलेली होती. मात्र पुन्हा एकदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. खर तर जिल्हा न्यायालयानं हा पीसीपी एनडीटी ऍक्ट नुसार गुन्हा नाहीये, तर ग्रंथाच्या आधारे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा तो गुन्हा सिद्ध झालेला नव्हता आणि त्यांची निर्दोष मुक्तता केलेली होती. मात्र दुसरीकडे न्यायालयाने यांना हायकोर्टामध्ये जाण्याची देखील परवानगी दिलेली होती. त्यानुसार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवंडे यांनी आता औरंगाबाद हायकोर्टामध्ये धाव घेतलेली आहे आणि आता 8 आठवड्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे हे प्रकरण आता पुढे आणखी किती दिवस चालणार, इंदोरीकरांना यात दिलासा मिळणार की काही कारवाई होणार, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल हरीश, आपण पाहिलं ज्यावेळेला इंदोरीकर महाराजांनी हे वक्तव्य केलं होतं त्यावेळेला त्यांना खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. जर उदाहरण द्यायचंच म्हटलं तर त्यांचे जे काही प्रोग्राम्स होते, जे काही कार्यक्रम आयोजकांनी आयोजित केलेले होते, ते देखील आयोजकांनी रद्द केले होते. तर आता इंदोरीकर महाराजांना कशा प्रकारे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं? नक्कीच प्राची, आपण जर बघितलं तर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रकरणाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावरती टीका केलेली होती. मात्र अनेक जण त्यांच्या समर्थनासाठी देखील उभे राहिले होते. वारकरी संप्रदाय असेल त्यांच्या मागे उभं राहिला, थेट रस्त्यावरती उतरलेले होते. त्यांच्या विरोधात जी प्रशासन कारवाई करत होतं किंवा गुन्हा दाखल केला जात होता, या विरोधात वारकरी संप्रदाय एकवटला होता. त्यांचे कार्यक्रम देखील पोलीस संरक्षणामध्ये करण्याची वेळ आलेली होती. बिलकुल हरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वाच्या माहितीबद्दल. आपल्यासोबत अविनाश पाटील आहेत, राज्य कार्याध्यक्ष अनिसचे. सर, न्यूज 18 लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय की आपण इंदोरीकर महाराजांच्या विरोधात याचिका पुन्हा एकदा दाखल केली आहे, काय सांगाल? हो, इंदोरीकर महाराजांनी केलेले वक्तव्य हे पीसीपी एनडीटी कायदा जो भारत सरकारने केलेला आहे, स्त्री पुरुष लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जे अंतर निर्माण झालं आणि स्त्री बीजाला जन्माच्या आधीच संपून टाकण्याचं एक पुरुषसत्ताक समाजाच्या व्यवस्थेमुळे जी परिस्थिती मुलींच्या जनन दराची कमी झाली, त्यामुळे गंभीर समस्या समाजामध्ये निर्माण होणारे आणि त्याचे परिणाम आज आणि भविष्यात अजून भोगावे लागणारे, ह्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पीसीपीएनडीटी म्हणजे स्त्री भ्रूण हत्या करण्याच्या विरोधातल्या कायदा जो अतिशय चळवळीच्या पाठिंब्यात मागण्यात निर्माण झालेला आहे, त्या कायद्याच्या विरोधात अशा स्वरूपाची त्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होईल अशा स्वरूपाचं जाहीर वक्तव्य एकदा नाही बऱ्याच वेळा इंदोरीकर महाराजांकडनं आपल्या व्याख्यानामध्ये प्रवचनामध्ये केलं जात राहिलं आणि त्याच्याबद्दल तक्रार आम्ही अहमदनगर जिल्हा कडे प्रशासनाकडे दाखल केली. त्याच्याबद्दल गुन्हा दाखल करणं ही पीसीपीएनडीटी कायद्या अंतर्गत निर्माण झालेल्या राज्याची समिती आणि जिल्ह्याच्या न्याय असणाऱ्या समित्यांची जबाबदारी आहे. ते त्यांच्याकडनं होत नव्हतं म्हणून त्याच्याबद्दलचा पाठपुरावा केला. आमच्या पाठपुराव्यातनं त्याबद्दलची तक्रार दाखल झाली, FIR झालेला आहे नगर जिल्ह्यात आणि संगमनेरच्या FIR अनुषंगाने त्यांच्याबद्दल चौकशी झाली आहे आणि आता त्याच्याबद्दल त्याला आव्हान देणार त्यांच्यावरच्या कारवाईला. त्यांनी जे अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर सेशन कोर्टामध्ये आव्हान आपण दाखल केलं होतं त्याच्याबद्दल निकाल जो त्यांच्या बाजूने लागला त्याला आव्हान देणारी याचिका आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली आहे. कांबळे अविनाशजी, आपण ऍडव्होकेट रंजना गवंडे आमच्या सहकारी ज्या कार्यवाह आहेत त्यांनी याच्याबद्दल तक्रार दाखल केली आणि अपेक्षा अशी आहे की आता औरंगाबाद उच्च न्यायालयाने जे त्याबद्दलची नोटीस जाहीर केलेली आहे, इंदोरीकर महाराज असतील आणि सरकारच्या संबंधित यंत्रणा, त्यामुळे कायद्याचा जे निर्मितीचा हेतू आहे, उद्दिष्ट आहे, त्यानुसार त्याबद्दल कारवाई होणं हे कायद्याचं राज्य चालवण्यासाठी आणि स्त्रीपुरुष समता जी संविधान. बिलकुल अविनाशजी, आपण म्हणालात आता संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने खटला रद्द केला होता आणि आता तुम्ही उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे, तर एकदा संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने हा खटला रद्द केल्यानंतर उच्च न्यायालय या गोष्टीची दखल घेईल किंवा हा खटला पुढे नेईल असं तुम्हाला वाटतं का? अशी आम्हाला निश्चित अपेक्षा आहे, कारण संविधानिक तरतुदीच्या अंतर्गतच याबद्दलचा कायदा आणि त्या कायद्याचा हेतू आहे आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये जर काही पळवाटा
निघत असतील आणि त्याचा चुकीचा अर्थ लावून काही निष्कर्ष निर्णय दिले जात असतील तर त्याबद्दल पक्ष न्यायालयामध्ये दाद मागणं ही आमचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे स्त्रियांच्या दाक्षिण्याचा भंग करणाऱ्या या स्वरूपाच्या आणि स्त्री जन्माच्या संदर्भात अतिशय उपासात्मक महिलांच्या अस्तित्वाच्या संदर्भात अतिशय लाजीरवाणी लांछनात्मक अशी वक्तव्य जाहीरपणे करणाऱ्या आणि त्याचं भांडवल करणाऱ्या आणि त्याचं समर्थन करणाऱ्याच्या संदर्भात कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. कायद्याचं राज्य म्हणून याबद्दलची आवश्यकता आहे. बिल्कुल, धन्यवाद अविनाशजी, तुम्ही न्यूज 18 लोकमत सोबत चर्चा केली त्याबद्दल. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे महाराष्ट्र एटीएसने केलेल्या मोठ्या कारवाईची. एटीएसने 7 किलो युरेनियम जप्त केलेला आहे. महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. एटीएसनं 2 जणांना ताब्यात देखील घेतलंय. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत तब्बल 21 कोटी रुपये एवढी सांगण्यात येते. तर जिगर पांड्या आणि अबू ताहिरला ताब्यात घेण्यात आलंय. तर मुंबईत सापडलेल्या युरेनियमचा साठा किती घातक आहे याच संदर्भात अधिक माहिती सांगतायत प्राध्यापक डॉक्टर अनिकेत सुळे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. आपण पाहूया हे आपण जाणून घेऊ आपल्या सोबत प्राध्यापक अनिकेत सुळे सर आहेत. सर काय सांगाल, हे जे युरेनियम सापडलेलं आहे ते आता अधिक तपासासाठी बीआरसीच्या शास्त्रज्ञांकडे पाठवलं जात आहे, पण युरेनियम खरंच किती विस्फोटक आहे, किती घातक आहे, काय सांगाल? युरेनियम आपल्याला जे सापडतं बऱ्याच निसर्गामध्ये खनिज स्वरूपात असतं आणि ते खनिज स्वरूपामधले असलेल्या युरेनियममध्ये ॲक्च्युअल युरेनियमचं प्रमाण कमी असतं. आता ते जे मिळालेलं जो साठा पोलिसने जप्त केलेला आहे ते खनिज स्वरूपातलं युरेनियम आहे की त्याच्या पेलेट्स ज्या वापरल्या अणुभट्टीमध्ये तशा आहेत की नक्की कुठच्या स्वरूपात त्यांना युरेनियम सापडलं आहे हा एक पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्याशिवाय आपण त्याची किती दाहकता आहे सांगू शकत नाही. आणि जर का ह्या खनिज स्वरूपातलं असलं तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात युरेनियम खनिज एखाद्या प्रायव्हेट सिटिझनच्या हातात सापडणं ही खूप धोकादायक गोष्ट आहे. परंतु सर जेव्हा असं ओपन मार्केटमध्ये असं खनिज युरेनियम जेव्हा सापडतं तेव्हा खरंच खूप सुरक्षित दृष्टिकोनातून प्रश्न निर्माण होतात. अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिक असतील किंवा इतर जे काही समाज कंटक असतील, समाज विघातक घटक असतील, यांच्याकडे युरेनियम सापडतं तेव्हा ते अशा प्रकारे कॅरी केलं जाऊ शकतं का किंवा हाताळलं जाऊ शकतं का सर्वसामान्य माणूस अशा प्रकारे युरेनियम? युरेनियम खनिजाचा किरणोत्सार जो असतो तो असतो, पण इतका नसतो की तुम्ही एका दिवसात तुम्हाला त्याचे परिणाम दिसून येतील. तुम्ही सतत काही महिने ते युरेनियमचे जवळपास राहत असाल तुमच्या शरीराचे परिणाम दिसून येतात, पण 1-2 दिवसात किंवा 1 आठवड्यात लगेच ते परिणाम दिसत नाही. त्यामुळे समाजकंटक हाताळतात ते खनिज, त्यांना त्याच्या धोक्याची स्वतःलाही जाणून नसते बऱ्याचदा. पण तुम्ही म्हणाल ओपन मार्केटमध्ये भारतामध्ये युरेनियम घेणं शक्य नाही, त्यामुळे भारतामध्ये हे युरेनियम जर सापडलं असेल तर हे सुरक्षेच्या दृष्टीने कुठेतरी मोठं ब्रीच झालेलं आहे किंवा ते अर्थात भारतामधलं नसेल. अर्थात बीआरसीवाले जेव्हा इन्व्हेस्टिगेट करतील तेव्हा ते युरेनियममध्ये खनिजामध्ये इतर कोणते धातू सापडतात ह्याचा अभ्यास करून ते नक्की कुठून आलं युरेनियम याचाही माग काढू शकतात. त्याचबरोबर सर युरेनियम किती घातक आहे, किती विस्फोटक पदार्थ आहे हा? जर का तुम्हाला ते युरेनियम प्युरिफाय करता आलं त्याचं आत्ता सध्या खनिज जे असतं खनिजामध्ये किरणोत्सारी मूलद्रव्य प्रमाण कमी असतं तर ते पण त्यातलं किरणोत्सारी मूलद्रव्य तुम्हाला बाहेर काढता आली आणि ते प्युरिफाय करता आलं तर ते खूप घातक असू शकतं. ते आणि त्यातून तुम्ही म्हणजे एक छोटंसं न्यूक्लिअर बॉम्ब बनवणं खूप सोपं नाही आहे, पण समजा एखाद्या साध्या स्फोटामध्ये ते युरेनियम जर का आजूबाजूला पसरलं तेही म्हणजे प्युरिफाय केलेलं तर त्याचा इफेक्ट आजूबाजूचे ज्या फक्त स्फोट झाला तिथेच नाही पण आजूबाजूच्या काही भागावरही होऊ शकतो. पण ही प्रक्रिया जी आहे युरेनियम प्युरिफाय करण्याची खनिजापासून ती प्रक्रिया देखील खूप खर्चिक अशी आहे, त्यामुळे फक्त खनिज घेऊन तुम्हाला त्याचा काही लगेच बॉम्ब करता येईल अशी परिस्थिती नसते. धन्यवाद सर न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल. वेळ जर्नलिस्ट राकेश भोसले सर, उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पुण्यात दुसऱ्या लाटेनं कहर केलाय, त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळत नव्हतं तर कुठे बेड उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी एक तरुण पुढे आलाय. त्यानं भावाच्या लग्नासाठी जमा केलेले पैसे ऑक्सिजनसाठी खर्च केलेत. पुण्यातील रुग्णांना मोफत ऑक्सिजन सेवा दिली जाते. कोण आहे हा तरुण आणि त्यानं का सुरू केली आहे मोफत ऑक्सिजन सेवा, तुम्हीच पहा. करूया साधेपणाने लग्न करूया आणि ह्याचा संपूर्ण खर्च हा सिलेंडरसाठी करूया. साधारण आपण आतापर्यंत 25-30 रुग्णांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे. आता काय झाले, सोशल मीडिया थ्रू संपूर्ण आमचा नंबर शेअर झालेला आहे. आम्ही त्यांचे प्रिस्क्रिप्शन मागवून घेतो, फोटोज मागवून घेतो आणि त्यानंतर त्याला उठूची नीड आहे का, जर असेल तर नातेवाईक आमचे ते येतात किंवा आमची संपूर्ण जी टीम असेल दिवस रात्र 24 तास काम करते, ती त्या नातेवाईकांपर्यंत रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना ऑक्सिजन पुरवते. ही सर्व सेवा अख्ख्या पुण्यामध्ये मोफत आम्ही पुरवतो. कोरोना संकट काळात प्रशांत जगताप आणि त्याच्या टीमनं ऑक्सिजन पुरवून अनेकांचे प्राण वाचवलेत. आता त्याला मोफत ऑक्सिजनची कल्पना कशी सुचली तेही पाहूयात. अशी काही माणसं आहेत की जी मोफत टिफिन सेवा पुरवतात, मास्क पुरवतात, सॅनिटायझर पुरवतात. ह्या लोकांच्या माझ्या मनामध्ये कुठतरी उत्साह होता, प्रेरणा होती की बाबा अशी सुद्धा लोक आहेत की जी मोफत पुरवतात. त्या संकल्पनेतून मला मोफत ऑक्सिजन पुरवण्याची संकल्पना लक्षात आली. माझे लग्न होते पण मी आता कोरोनाचा काळ एवढा वाढलेला आहे, एक भयंकर रोग आहे आणि मी म्हटलं लग्न एवढं मोठं करण्यापेक्षा आपलं एखाद्या जीव वाचत असेल त्यासाठी मी भावाला ऑक्सिजनचे आपले हे करणं सिलेंडर घेण्यासाठी सांगितले. गेल्या आठवड्यात 20 पेक्षा अधिक रुग्णांना त्यांनी ऑक्सिजन पुरवलाय, त्यामुळे रुग्णांना मोठा आधार मिळालाय. प्रशांत याची टीम रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करते, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनीही प्रशांत आणि त्याच्या टीमचं कौतुक केलंय. दादांच्या मदतीने आम्हाला सिलेंडर मिळाला, दादांच्या मदतीने आम्हाला रेग्युलेटर मिळाला आणि तो रेग्युलेटर त्या व्यक्तीने आम्हाला फिट करून दिला आणि दादांचं नाव तिथं सांगितल्यानंतर त्यांनी जो आम्हाला रिस्पॉन्स दिला की बाबा हे सोशल मध्ये करतात तर त्यांनी पैसे सुद्धा आमच्याकडनं कमी घेतले, जे हा आमचा चांगला एक्सपिरियन्स आहे त्यांच्याबद्दल. आणि ह्याच्यामुळे काय होतं की घरी जे पेशंट सुट म्हणजे ज्यांचा डिस्चार्ज होतोय त्यांना त्याच्यामध्ये फायदा होतो की बाबा त्यांना जसं समजा 1 लिटरवरती आपण ऑक्सिजन ठेवला तर त्याला तो 10 तास चालू शकतो. एकीकडे रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू आहे, काही रुग्णालयांकडून रुग्णांची लूटही सुरू आहे. असं असताना पुण्यातील तरुणांनी मोफत ऑक्सिजन पुरवून समाजासमोर आदर्श निर्माण केलाय. त्यांच्या या कामगिरीला न्यूज 18 लोकमतचाही मानाचा मुजरा. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे.